नमस्कार मित्रांनो मी अक्षय क्लिक मराठीमध्ये तुमचं स्वागत करतो मित्रांनो आजचा व्हिडिओ हा महिलांसाठी होणार आहे मित्रांनो महिलांसाठी होणार आहे म्हणजेच महिलांसाठी एक खुशखबर आहे तर शासनाने मित्रांनो महिलांच्या खात्यामध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये इतकी रक्कम टाकण्याचा जी आर काढलेला आहे तर आता काय योजना आहे किंवा कशा पद्धतीने महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये मिळणार आहेत याचीच आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनलवर जर का नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज आम्ही आपणपर्यंत पोहोचू राहतो तसेच मित्रांनो तुम्हाला जर का हा जी आर करायचा असेल तर व्हिडिओच्यामध्ये तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी सांगितलं आहे कशा पद्धतीने डाउनलोड करायचा ते सुद्धा सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ ए टू झेड बघा तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल आणि तुमच्या घरात जर का तुमच्या बंधुभगिनी किंवा आई किंवा कोणी जर साठ वर्षाच्या आतील असतील किंवा एकवीस वर्षाच्या पुढील असतील तर त्यांना दीड हजार रुपयेचा लाभ दर महिन्याला कसा द्यायचा ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून येईल तर मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनलवर जर का नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया नमस्कार मित्रांनो दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार बावीसच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्याबाबतचा हा जी आर काढण्यात आलेला आहे तर मित्रांनो हा जी आर जो आहे तो महिला व बाल विकास विभाग यांच्यातर्फे काढण्यात आलेला आहे आता कशी नक्की प्रोसेस आहे या जी आरची ते आपण पाहूयात आणि यासाठी पात्र कोण कौन कोण असणार आहे किंवा अपात्रता काय आहे काय काय निकष आहेत ते संपूर्ण आपण या एकाच व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे आता सर्वप्रथम मित्रांनो आपण प्रस्तावना समजून घेऊयात तर मित्रांनो महिलांचे आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राज्यात विविध योजना राबवण्यात येत आहेत महिलांचा श्रम सहभाग तुल पुरुषांच्या तुलनेत कमी आहे ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर परिणाम होतो सदर परिस्थिती लक्षात घेऊन राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्याचे प्रास्ताविक आहे तर मित्रांनो अशा पद्धतीची प्रस्तावना आहे आता आपण या योजनेचा उद्देश काय आहे ते लक्षात घेऊया तर मित्रांनो राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीत चालना देणे त्याचप्रमाणे त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे राज्यातील महिला स्वावलंबी आत्म आत्मनिर्भर करणे राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य व पोषण स्थितीत सुधारणा करणे अशा पद्धतीचे मित्रांनो या योजनेचे उद्देश आहेत आता महत्वाचं योजनेचं स्वरूप काय आहे बघा हे तुम्हाला समजल्यानंतर कळेल की बाबा पंधराशे रुपये कशा पद्धतीने येणार आहेत किंवा काय नक्की भानगडा यायची तर मित्रांनो पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्ताक्षर म्हणजे डी व्ही टी ट्रान्सफर जे असते तर त्या पद्धतीने सक्षम बँक खात्यात दर महिन्याला पंधराशे रुपये इतकी रक्कम दिली जाईल तसेच केंद्र राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे पंधराशेपेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम जी आहे ती या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येईल तर अशा पद्धतीचे मित्रांनो या योजनेचं स्वरूप आहे त्याच पद्धतीने आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा येतो की आता या योजनेसाठी पात्र कोण असणार आहे तर मित्रांनो यासाठी पात्र लाभार्थी जे आहे तर ती लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक आहे त्यानंतर राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या किंवा निराधार महिला ज्या आहेत त्या यासाठी पात्र राहणार आहेत त्यानंतर बघा मित्रांनो किमान वयाची एकवीस वर्षे पूर्ण व वा कमाल वयाची साठ वर्षे पूर्ण होईपर्यंत म्हणजेच एकवीस ते साठ वयोगटातल्या ज्या महिला आहेत त्यांनीच या योजनेसाठी अर्ज करू शकतात त्यानंतर बघा मित्रांनो सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याचे बँक खाते असणे आवश्यक आहे त्याच पद्धतीने मित्रांनो नुसते बँक खाते असून चालणार नाही तर बँक खात्यामध्ये आधार क्रमांक लिंक असणे देखील गरजेचे आहे त्यानंतर बघा मित्रांनो लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रुपये दोन लाख पन्नास हजार यापेक्षा जास्त नसावे म्हणजेच दोन लाख पन्नास हजाराच्या आतमध्ये उत्पन्नाचा दाखला असला पाहिजे त्यांच्याजवळ आता हे सगळे नियम जे होते ते झाले पात्र असल्याबाबतचे नियम आता तुम्ही अपात्र असाल तर त्यासाठी काय नियम आहेत तर ते, ते देखील पाहूयात ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न जे आहे ते दोन लाख पन्नास हजारापेक्षा जास्त असेल तर तुम्ही या योजनेत लाभ घेऊ शकत नाही त्यानंतर ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकर आहे म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न जर का भरत असेल तरीसुद्धा तुम्ही हा फॉर्म भरू शकत नाही त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी किंवा कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम म्हणजे शासकीय कुठल्याही यंत्रणे जर कार्यरत असतील तर त्यांना देखील हा फॉर्म भरता येणार नाही त्यानंतर सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागांतर्गत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे पंधराशे रुपयापेक्षा जास्त लाभ घेतला असेल तर त्यांनाही हा लाभ मिळणार नाही त्यानंतर बघा मित्रांनो ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहेत त्यांना देखील हा लाभ भेटणार नाही ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उप उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष किंवा संचालक सदस्य आहेत त्यांना देखील हा लाभ मिळणार नाही त्यानंतर बघा मित्रांनो ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे त्यांना देखील हा लाभ मिळणार नाही म्हणजे पाच एकरपेक्षा कमी जर का शेतजमीन असेल तरच तुम्हाला याचा लाभ मिळणार आहे त्यानंतर बघा मित्रांनो ज्यांच्याकडे चार चाकी वाहने असतील तर त्यांनासुद्धा हा लाभ मिळणार नाही म्हणजे चार चाकी वाहने त्यामध्ये ट्रॅक्टर जर का असेल तर तो वगळून ट्रॅक्टर शेतीच्या कामासाठी लागतो त्यामुळे ट्रॅक्टर जर असेल तर त्याला काहीही हरकत नाही पण ट्रॅक्टर सोडून जर का चारचाकी दुसरी वाहने असतील तर त्यांना लाभ हा मिळणार नाही अशा पद्धतीचे मित्रांनो अपात्रतेचे निकष आहेत तर आता हे अपात्रचे निकष झाल्यानंतर तुम्हाला सदर योजनेमध्ये लाभ मिळण्याकरिता खालीलप्रमाणे कागद सादर करणे आवश्यक आहे तर मित्रांनो आता यासाठी कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत याची देखील आपण थोडक्यात माहिती घेऊया तर मित्रांनो आता सर्वात अगोदर योजनेच्या लाभार्थ्यासाठी ऑनलाईन अर्ज तर तो अर्ज कसा करायचा त्याचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अर्जाची प्रोसेस चालू झाल्या झाल्या लगेच टाकणार आहोत तर मित्रांनो ही जर का प्रोसेस तुम्हाला बघायची असेल तर आपल्या चॅनलला लगेच खाली सबस्क्राईब करून घ्या कारण जर का आपण व्हिडिओ टाकला तर सर्वात अगोदर तुम्हाला तो व्हिडिओ दिसेल आणि तुम्ही रजिस्ट्रेशन करून घ्याल त्यानंतर मित्रांनो लाभार्थ्याचे आधार कार्ड लागणार आहे त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे आदिवास प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्यातील जन्माचा दाखला या दोन्हींपैकी एक म्हणजे टो जर असेल तर तुम्ही डो काढू शकता किंवा जर का तुम्ही महाराष्ट्र राज्यातील जन्माचा जर का तुमचा दाखला असेल तर तो जन्माचा दाखला देखील तिथे दिला तरी चालू शकतो त्यानंतर बघा मित्रांनो सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंबिक प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला तर आता तो उत्पन्नाचा दाखला दिलेल्या उत्पन्नाच्या दाखल्यामध्ये दोन लाख पन्नास हजाराच्या आतमध्ये उत्पन्न असलं पाहिजे त्यानंतर बघा मित्रांनो बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत ही देखील तुम्हाला तिथे द्यावी लागणार आहे ती क्लिअर एकदम असली पाहिजे अपलोड करताना क्लिअर दिसली पाहिजे त्याच्यावरती आय एफ सी कोड आणि शाखा जी असते तर ती दिसली पाहिजे त्यानंतर बघा मित्रांनो पासपोर्ट साईजचा फोटो म्हणजे लाभार्थी जो आहे त्या महिलेचा पासपोर्ट साईजचा फोटो लागणार आहे त्यानंतर रेशनिंग कार्ड लागणार आहे तर रेशनिंग कार्ड आता दिल्यानंतर रेशनिंग कार्डमध्ये तुमचा जे महिला जी महिला लाभ घेणार आहे त्या महिलेचं नाव असणं बंधनकारक असणार आहे त्या महिलेलाच लाभ मिळणार आहे त्यानंतर बघा मित्रांनो सदर योजनेच्या शर्टीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र जे असते तर तिथे तो फॉर्मॅट ज्यावेळेस अर्जाची प्रोसेस चालू होईल ज्यावेळेस आपल्या चॅनलवरती दुसरा व्हिडिओ पडेल याबाबतचा त्यावेळेस त्यामध्ये तुम्हाला हमीपत्राची जी प्रोसेस आहे म्हणजे हमीपत्र कशा पद्धतीने असते ते देखील सांगण्यात येईल तिथे त्या वेबसाईटला ते हमीपत्र अपलोड केलं जातं त्यानंतर बघा मित्रांनो लाभार्थी निवडची प्रोसेस काय असणार आहे तर मित्रांनो सक्षम अधिकारी यांनी कामकाजावर नियंत्रण ठेवावे त्यानुसार सदर योजनेकरिता अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य से मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वॉर्ड अधिकारी व सक्षम अधिकारी यांच्या जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आलेल्या आहेत तर मित्रांनो व्हिडिओ पॉज करून तुम्ही ह्या जबाबदाऱ्या देखील बघू शकता त्याच पद्धतीने योजनेची कार्यपद्धती जी आहे ती अर्ज करण्याची प्रक्रिया काय असणार आहे तर ती योजनेच्या अर्ज पोर्टल मोबाईल ॲपद्वारे सेतू सुविधा केंद्रावरती ऑनलाईन भरले जाऊ शकतात त्यासाठी पुढील प्रक्रिया विध केलेली आहे म्हणजेच पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल त्याचप्रमाणे ज्या महिन्याला ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल तिच्यासाठी अर्ज भरण्यासाठी सुविधा अंगणवाडी केंद्रात बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये तसेच तुमचं जे सेतू केंद्र असतात यामध्ये सुद्धा ती सुविधा उपलब्ध राहणार आहे त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा असा येतो की या योजनेसाठी जर का तुम्ही अर्ज करत असाल तर तुम्हाला जर का पैसे कोणी मागत असेल तर तुम्ही एकही एक रुपया द्यायची गरज नाही तर मित्रांनो यासाठी कोणतीही फीज लागत नाही त्यानंतर बघा मित्रांनो अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून तिचा थेट मोबाईलमध्ये फोटो काढता येईल आणि ई के वाय सी करता येईल यासाठी महिलेने खालीलप्रमाणे माहिती असणे आवश्यक आहे तर मित्रांनो स्वतः महिला तिथं हे रजिस्ट्रेशन करताना पाहिजे असते तर कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र म्हणजेच रेशन कार्ड जे असते तर ते रेशन कार्ड त्यानंतर स्वतःचे आधार कार्ड घेऊन तिथे हजर राहायचं आहे तुम्हाला जर का ही सगळी प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर जर का हरकत घ्यायची असेल म्हणजे ॲपद्वारे प्राप्त झालेल्या कोणतेही एखाद्या महिलेने चुकीची माहिती भरलेली आहे किंवा कोणतीही हरकत असेल तर ती हरकत देखील तुम्ही ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने घेऊ शकता तर त्याची पात्र लाभार्थी यादी जी, जी जाहीर केल्यानंतर त्या दिनांकापासून पाच दिवसापर्यंत सगळ्या हरकती नोंदवल्या जातील आता या योजनेची अंमलबजावणी जी आहे त्याची कालमर्यादा जी आहे तर आता अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात जी आहे ती एक जुलै दोन हजार चोवीस रोजी करण्यात आली आता मित्रांनो ही ज्या वेळेस ऑनलाईन प्रोसेस चालू होईल त्यावेळेस सर्वात अगोदर आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकणार आहे तर ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा म्हणजे जी प्रोसेस चालू झाल्यानंतर महिलांनी ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा केवाय सी कशी के करायची याची संपूर्ण डिटेलवर माहिती जी आहे ती आपल्या चॅनलवरती येणार आहे त्यामुळे आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा कारण सर्वच अगोदर तुम्हाला ही माहिती आपल्या चॅनलद्वारे पोहोचेल तर मित्रांनो अर्ज प्राप्त करण्याचा शेवटचा दिनांक जो आहे तो पंधरा दिन जुलै असणार आहे पंधरा जुलैच्या आतमध्ये तुम्हाला अर्ज हा भरावा लागणार आहे तात्पुरती यादी प्रकाशन दिनांक जो आहे ती सोळा जुलै दोन हजार चोवीस जी ही जी यादी आहे ती ग्रामपंचायतीवरती तुमच्या लागणार आहे त्यानंतर तात्पुरत्या यादीवरील तक्रार ता हरकती प्राप्त करण्याचा कालावधी हा पाच दिवसाचा सांगितल्याप्रमाणे राहणार आहे म्हणजेच वीस जुलैपर्यंत त्यानंतर तक्रार हरकतींचे निराकरण करण्याचा कालावधी तीस जुलैपर्यंत राहणार आहे त्यानंतर अंतिम यादी प्रकाशन दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी राहणार आहे त्यानंतर लाभार्थ्यांच्या बँकमध्ये ई के वाय सी करणे दहा ऑगस्टपर्यंत चालू राहणार आहे त्यानंतर लाभार्थी निधी हस्तांतरण चौदा ऑगस्ट दिवशी तुम्हाला पैसे मिळणार त्यानंतरच्या महिन्यात देय दिनांक प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत तुम्हाला ही रक्कम प्राप्त होत जाणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीची ही योजना आहे थोडक्यात तुम्हाला सांगायचा प्रयत्न केलेला आहे हा जी आर जर का डाऊनलोड करायचा असेल तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तिथं जाऊन तुम्ही डायरेक्टली हा जी आर करू शकता आणि तुमच्या ग्रामपंचायतमध्ये नेऊन दाखवू शकता की बाबा अशा पद्धतीची योजना आहे याचा आम्हाला लाभ हवा आहे तर मित्रांनो व्हिडिओ जर का आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलवर जर का नवीन आला असाल तर चॅनेला लगेच सबस्क्राईब करून कारण अशाच पद्धतीचे नवनवीन कंटेंट आम्ही आपणापर्यंत पोहोचवत चला मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र